मोदींच्या जन्मदरात वाढ व्हावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी जनजागृती सुरू केली आहे. मोदी सरकारला 4 वर्ष पूर्ण होण्याचे औचित्य साधून भुसावळ रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक 3 व 4 या ठिकाणी डिजिटल बेबी डॉलचे उद्घाटन करण्यात आले. बेटी बचाव बेटी पढावचे राष्ट्रीय संयोजक राजेंद्रजी फाळके यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम राबवण्यात आला. संपूर्ण देशभरात असाच कार्यक्रम राबवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी भुसावळचे आमदार यांच्यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते नगरसेवक हे सर्व उपस्थित होते. बेटी बचाव बेटी पढाव एक राष्ट्रीय उपक्रम हा देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सुरू केला होता आणि त्याच्याच हा स्मृतिप्रीत्यर्थ म्हणजे जी जागृत भावना व्हावी म्हणून आज आपण या प्रोजेक्टचे जे राष्ट्रीय संयोजक आहे डॉक्टर फडके यांच्या हस्ते या डिजिटल डॉलचं बेटी बचाव बेटी पढाव त्याचा आज इथे पब्लिक प्लेसवर पहिल्यांदा उद्घाटन झालं आहे. देशामध्ये भुसावळ रेल्वे स्टेशन हे पहिलं रेल्वे स्टेशन आहे की जिथे या डिजिटल डॉल लावण्यात आलेले आहेत. कुठेही देशामध्ये आतापर्यंत सार्वजनिक ठिकाणी या डिजिटल डॉल लावण्यात आलेल्या नाही आहे. एक सांगायची आनंदाची गोष्ट म्हणजे या डॉलचं जे पॅटर्न आहे ते आपल्या जळगावचेच आहे. प्रल्हाद पाटील म्हणून त्यांनी जी बनवलेली आहे आणि त्याचं पॅटर्न त्यांनी रजिस्टर केलेलं आहे. म्हणजे देशात कोणालाही जर ती डॉल बनवायची असेल तर ती प्रल्हाद पाटलाची परवानगी घेतल्याशिवाय बनवता येणार नाही. एक उत्कृष्ट डॉल त्यांनी बनवलेली आहे. फक्त बेटी बचाव बेटी पढाव एवढंच त्याच्यात नसून ई लर्निंगचा प्रोग्राम देखील त्याच्यामध्ये त्यांनी समाविष्ट केलेला आहे. म्हणजे लहान मुलं अगदी ती डॉल बघून त्याच्यातनं पाढे कसे करायचे कविता कशा करायच्या त्याच्यातनं शिकू शकता गणित कसं करायचं ते शिकू शकता. इतकी उत्कृष्ट डॉल ही त्यांनी बनवलेली आहे. एक राष्ट्रीय उपक्रमाला थोडासा हातभार लागावा या उद्देशाने हा छोटासा प्रयत्न आहे. आपण सगळ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दिली त्याबद्दल सगळ्यांचं आभार व्यक्त करतो. जय हिंद जय भारत. आपल्या सर्वांना विनंती करणार आहे की आपण देशामधल्या एका चांगल्या पहिल्या कार्यक्रमाचं नियोजन आपल्या भुसावळचे लोकप्रिय आमदार लाडके आमदार माननीय सावकारे साहेबांनी केलं. एकदा आपण टाळ्या वाजून पहिले त्यांचं अभिनंदन करूया, धन्यवाद देऊया. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जे 3 ड्रीम प्रोजेक्ट्स आहेत, एक बेटी बचाव बेटी पढाव, नमामी गंगे आणि स्वच्छ भारत अभियान, हे 2015 जानेवारी महिन्यात लॉन्च केल्यानंतर पूर्ण देशभरामध्ये मुलींचा जन्मदर वाढावा, मुलींचा सेक्स रेशियो वाढत असताना सुद्धा मुलींचा शाळेमधला जो दर आहे ज्याला आपण एनरोलमेंट रेशियो म्हणतो तो मुलींचा शाळेतला रेशियो वाढावा आणि मुलींचा शाळा सोडण्याचं प्रमाण कमी व्हावं ज्याला आपण इंग्रजीमध्ये ड्रॉपआउट रेट कमी व्हावा असं म्हणतो. या 3 गोष्टी मध्यवर्ती ठेवून मुलींची लिंगनिदान होऊ नये, ज्या महिला गर्भवती असतात अशा गर्भवती महिलांचं लिंगनिदान होऊ नये यासाठी सोनोग्राफी सेंटर्सला ऍक्टिव्ह ट्रॅकर बसवण्याचं काम आपण अनेक ठिकाणी केलेलं आहे आणि त्यामुळे अनेक मुलींचा
अत्यल्प जास्त व्हायला लागलेलं आहे आणि गेल्या 3 वर्षातल्या अथक प्रयत्नानंतर शासन प्रशासन पार्टीच्या वतीनं आणि वेगवेगळे एनजीओ आणि वेगवेगळे धार्मिक संत महंत यांच्या माध्यमातून जनतेमध्ये प्रबोधन झाल्यामुळे जो मुलींचा जन्मदर पूर्वी देशामध्ये 900 कमी असलेले 161 जिल्हे होते, दुर्दैवानं त्यामध्ये जळगाव जिल्ह्याचा सुद्धा समावेश आहे की ज्या जळगाव जिल्ह्यामध्ये मुलींचा लिंगनिदान दर हा 929 कमी आहे आणि गेल्या 3 वर्षाच्या अथक परिश्रमानंतर आज हा 929 जवळपास पोहोचलेला आहे। यासाठी आपलं अभिनंदन प्रल्हाद पाटील, आपलं अभिनंदन की आपण एक चांगला उत्तम प्रकारचा उपक्रम देशभावनेच्या विचारांची सुसंगत अशी आपण एक डिजिटल डॉल बनवला, त्यामुळे डिजिटल इंडियाचं स्वप्न साकार करताना बेटी बचाओ बेटी पढाओमध्ये आपण जे योगदान दिलं त्याबद्दल मी प्रधानमंत्र्यांच्या वतीनं आणि राष्ट्रीय पक्षाच्या अध्यक्षांच्या वतीनं आपल्याला अभिनंदन करतो आणि या ठिकाणी आपल्याला ग्वाही देतो की तुम्ही माझ्यासोबत दिल्लीला चला, देशातल्या सगळ्या रेल्वे स्टेशनवर आणि देशातल्या सगळ्या सार्वजनिक ठिकाणी एअरपोर्टवर हे तुमचं डिजिटल लावण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करीन। दुसरा विषय मी सावकारे साहेब तुमचं अभिनंदन करताना सांगणार आहे की देशातले जे मोठे जंक्शन्स आहेत त्यामध्ये भुसावळ एक सगळ्यात मोठं जंक्शन आहे आणि अशा रेल्वे लाईनच्या जंक्शनचे आपण आमदार आहात, त्यामुळे आपण जंक्शन आमदार आहात, त्यामुळे या रेल्वेच्या ठिकाणी हजारो लाखो प्रवासी देशभरातले विदेशातले वेगवेगळ्या राज्यातले येत असताना जेव्हा त्या डॉल बघतील आणि त्याच्यातून प्रेरणा घेतील, मला वाटतं समाज प्रबोधनाचं यापेक्षा कुठलं साधन नाही। केवळ पेपर वाचून केवळ प्रबोधन करून केवळ एकमेकांची चर्चा करून प्रबोधन होत असतं अशातलं भाग नाही, पण अशा नवीन अभिनव उपक्रमांमुळे सुद्धा होतं। आणि माझ्या माहितीमध्ये मी देशभर फिरत असल्यामुळे मी आता अधिकृत सांगू इच्छितो की सावकारे साहेबांनी रेल्वे स्टेशनवर केलेला हा हिंदुस्थानातला पहिला प्रकल्प आहे, त्यासाठी मोदीजींच्या वतीनं धन्यवाद देतो। मोदीजींकडे पण मी तुम्हाला घेऊन येईल की त्यांनी रेल्वे स्टेशनवर आहे। आणि दुसरं एक सांगायचं म्हणजे हरियाणामध्ये मुलींचा जन्मदर सगळ्यामध्ये कमी होता म्हणून हरियामध्ये हे बेटी बचाओ आंदोलन लॉन्च झालं। तर हरियाणामध्ये एक आमदार आहेत आपले असीम गोयल म्हणून, अंबालाचे अंबाला कॅन्टोनमेंटचे आमदार आहेत, त्यांनी एका नगरपालिकेच्या चौकाला बेटी बचाओ बेटी पढाओ नाव दिलं असं नामकरण केलं। आज योगायोगाने आपले नगराध्यक्ष रमण बोगोळे या ठिकाणी उपस्थित आहेत, मी त्यांना आणि आपल्या भारतीय जिल्हा सरचिटणीस माननीय प्राध्यापक सुनील नेवे डॉक्टर नेवेंना सांगू इच्छिणार आहे, त्यांना विनंती करणार आहे की ज्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची नगरपालिका आहे, ग्रामपालिका आहे किंवा नगरपंचायत आहे किंवा महानगरपालिका असेल, अशा ठिकाणी कुठल्या तरी एका चौकाचं नामकरण बेटी बचाओ बेटी पढाओ चौक करावं, जेणेकरून त्या गावामध्ये सुद्धा बेटी बचाओ बेटी पढाओचा एक प्रचार प्रसार आणि प्रबोधन जनतेमध्ये होईल। मला या ठिकाणी आपण सगळ्यांनी बोलावलं, रेल्वेचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत, मी त्यांना धन्यवाद देतो। सर्व नगरसेवक महिला आघाडी पदाधिकारी माननीय बियाणीजी या सर्वांना धन्यवाद देतो आणि आपणही मला या ठिकाणी बोलवून जो माझा सन्मान केलात मला बहुमान दिलात त्याबद्दल बेटी बचाओ बेटी पढाओच्या वतीनं कृतज्ञतापूर्वक धन्यवाद देऊन माझ्या शब्दांना विराम देतो। जय हिंद। प्रमोद पाटील, इंडिया न्यूज एक्सप्रेस, भुसावळ।